नमस्कार। वास्तूने प्रमोशन कसे मिळते हे पाहूया। आपण नेहमी पाहतो खूप संघर्ष करून सुद्धा जीवनात अडथळे यांची शर्यत पार करावी लागते। अशावेळी आपण आपले नशीब बदलण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतो। खूप वेळा काहींना वाटते आपण हे केले तर आपल्याला त्याचा 100% रिझल्ट्स मिळाला पाहिजे, परंतु ज्योतिषी व वास्तू कन्सल्टंट म्हणजेच ब्रह्मदेव नसतात। त्या आपले नशीब बदलण्यास आपल्या मागच्या जन्माच्या कर्मामुळे आपल्याला ह्या जन्मात असा संघर्ष करावा लागतो, परंतु आपण ज्योतिष व वास्तू या माध्यमातून आपल्या जीवनातील संघर्ष कमी करून एक गाईडलाईन मिळवून खूप काही त्रास कमी करून सफलतेच्या मार्गाकडे जातो। काही वेळा काही लोकांच्या खूप प्रॉपर्टीज असतात आणि त्यांची एक जरी प्रॉपर्टी पाहिली की त्यांच्या बाकी प्रॉपर्टी व कुंडलीतील ग्रहांचा अंदाज येतो की ज्यांचे ग्रहमान व प्रॉपर्टी कशा असतील। परंतु ज्या व्यक्तीचे असे मत असते एक प्रॉपर्टीत बदल केला की सगळे लाभ 100% मिळाले पाहिजेत। माणूस दवाखान्यात एकदा खर्च आला तर पटकन करतो, परंतु अशा वेळी खर्च करताना अंधश्रद्धा मानतात। आज आपण आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन बढती का होत नाही हे पाहणार आहोत। खूप वेळा पगार वाढतो परंतु पदोन्नती होत नाही, म्हणजेच वरच्या पोस्टवर माणूस जात नाही, तर कधी कधी पदोन्नती होते परंतु पगार तोच राहतो। मग असे का? काही वेळा मागून येणारे ज्युनियर्स पुढे जातात, परंतु आपण सिनियर असून सुद्धा त्याच खुर्चीवर। मग अशा वेळी कुठेतरी इगो हर्ट होतो। आम्ही अशा वेळी त्या माणसाची केबिन कुठे आहे, ते कुठे बसतात हेही पाहावे लागते। त्यांच्या बसण्याची दिशा, टेबल कुठे आहे, बीम खाली आहे का, त्यांच्या खुर्चीच्या मागे खिडकी दरवाजा की काय आणि काय आहे, त्याचबरोबर टेबलवर काय काय ठेवले आहे। काहींना आपल्या टेबलवर देवाची मूर्ती वगैरे ठेवण्याची आवड असते, त्याचबरोबर दिवसभर त्याच टेबलवर चहा पिणे, जेवण करणे, त्यामुळे तिथे उष्टे भांडे खरकटे पडणे हेही होते, त्यामुळे हे असे करू नये। त्याचबरोबर टेबलची स्वच्छता तर करणे आणि टेबलवर काय काय ठेवलेले असते या सर्वांची पाहणी करून मग त्यांच्या पदोन्नतीसाठी त्यांना तशा सूचना दिल्या जातात, जेणेकरून त्यांना सक्सेस मिळेल। त्याचबरोबर जर त्यांनी ह्या सर्व सूचनांचे पालन केले तर बढतीही निश्चित होतेच। टेबलच्या मागे भिंत ही असावी, परंतु काही म्हणतील आमच्या टेबलच्या मागे भिंत आहे मग आमची बढती नाही झाली, तर त्या भिंतीवर भल्या मोठ्या पहाडाचे फोटो लावणे। पण मग एक लक्षात घ्या, त्यात पाणी नको। आणि मग पहा, अजून एक सूचना, पहाडाचा फोटो लावताना नक्की तुमची जागा कोणत्या दिशेत आणि कोणत्या भिंतीवर आहे तो लावताय हे पहा। आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा। कमेंट, शेअर, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे विषय कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।